ॲडव्होकेट श्री अनंतराव देशपांडे हे व्यासंगी अभ्यासक आहेत. संस्कृत भाषा, व्याकरण, संगीत, विविध शास्त्रे यांचे ते जाणकार आहेत. भाषा प्रभू आहेत, तलस्पर्शी अभ्यासक आहेत. कायद्याच्या अभ्यासाने कुठल्याही विषयाचा सूक्ष्म वेध घेण्याची त्यांची सहज प्रवृत्ती आहे. संस्कृत व मराठी काव्यरचना, निबंध लेखन, नाट्यलेखन असे विविध प्रकार त्यांनी यशस्वीरीतीने हाताळले असल्याने त्यांच्या लेखनाला सहजता आणि समर्पकता प्राप्त झाली आहे. याहून सर्वाहून विशेष म्हणजे ते सद्गुरूंचे अनन्यसाधारण भक्त आहेत. श्री गुरुचरित्रावर त्यांची नितांत श्रद्धा आहे. आपला अनेक तपांचा व्यासंग, काव्यरचनेचे कौशल्य सद्गुरूंच्या समाराधनेसाठी समर्पित करावे असे त्यांना वाटणे स्वाभाविक आहे. त्याची फलश्रुती म्हणजे अमृत तरंगिणी अर्थात सुबोध श्री गुरुचरित्र. सहज सुबोध काव्यरचना, सुभाषितांचे वळण असलेली प्रसादपूर्ण भाषा, मूळ गुरुचरित्रातील उद्गाराची हळुवारपणाने केलेली जपणूक ही या रचनेतील वैशिष्ट्ये सरस्वती गंगाधराच्या प्रासादिक अभिव्यक्तीची आठवण करून देणारी आहेत. यातील करुण प्रसंग तर गुरुचरित्राप्रमाणेच हृदयाचे ठाव घेणारे झाले आहेत. श्री सद्गुरूंच्या कृपेनेच अमृततरंगिणीसारखा सर्वांग सुंदर ग्रंथ तयार झाला आहे. त्यातील शब्द न शब्द कानावरून गेला की तो अंतःकरणावर मुद्रित होतो ही त्यांच्या अपूर्व सेवेची फलश्रुती आहे. असे हे ॲडव्होकेट श्री अनंतराव देशपांडे हे 81व्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्त मी हेमंत पंडित, स्वाती पंडित व सिद्धेश पंडित पुणे येथून त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त करतो. तसेच त्यांचे उर्वरित आयुष्य सुखासमाधानाचे, आरोग्यदायी व भरभराटीचे जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या निमित्तानेच त्यांच्या या ग्रंथामधील काही काव्यरचनेला चाली लावण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, तो आपण ऐकालच. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरुदत्त हेही पद श्री अगो देशपांडे यांनी लिहिले आहे. अत्यंत नाजूक, सुंदर, कोमल रूप असलेलं असं दत्तात्र्यांचं वर्णन या पदात आहे. चेहरा नाजूक पण शरीर बलदंड, बालकासारखे निर्व्याज डोळे पण ब्रह्मांडात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ. सुविद्या, कला वितरित करून रसिकांना आनंद देणारे दत्तात्रेय मला, तुम्हाला, आपल्या सर्वांना बुद्धिमत्तेचे वरदान देवत. करुणा कर गुरुमाते, करुणा कर गुरुमाते, करुणा कर गुरुमाते, करुणा कर गुरुमाते. रमणी सम कोमल मन, रमणी सम कोमल मन, बलयुत परिपुरुष पूर्ण, बलयुत परिपुरुष पूर्ण, व्याज रहित शिशु समान, व्याज रहित शिशु समान, ज्येष्ठ परि ब्रह्मांडाते गुरुमाते. करुणा कर गुरुमाते, करुणा कर गुरुमाते, करुणा कर गुरुमाते. वितरी सदा मति सुविमल, वितरी सदा मति सुविमल, विद्यार्जनी प्रगति सुफल, विद्यार्जनी प्रगति सुफल, पदोपदी हर्षवील, पदोपदी हर्षवील, बहुविध रुचि रसिकांते, बहुविध रुचि रसिकांते गुरुमाते. करुणाकर गुरुमाते, करुणाकर गुरुमाते. चंद्र
चंद्रचूड चतुरानन चंद्रचूड चतुरानन तूच स्वये शेष शयन तूच स्वये शेष शयन हो अनंत भवतारण हो अनंत भवतारण वरदेहा जणी माते वरदेहा जणी माते वरदेहा जणी माते गुरु माते करुणा कर गुरु माते करुणा कर गुरु माते करुणा कर गुरु माते करुणा कर गुरु माते। खालील पद हे श्री अगो देशपांडे यांच्या अमृत तरंगिणी अर्थात सुबोध गुरुचरित्र या ग्रंथातून घेतले आहे। कारंजाला जन्मलेले नृसिंह सरस्वती महाराज जगद्गुरु दत्तात्रेयाचे तिसरे अवतार। दुसरा अवतार पिठापूरला जन्मलेले श्रीपाद श्रीवल्लभ। नृसिंह सरस्वती गाणगापूरला राहिले, आजही ते तेथेच आहेत। श्री अगो देशपांडे यांनी श्रींची मनोभावे उपासना केली आणि त्यांना श्रींचे प्रत्यक्ष दर्शन झाले तेव्हाचे रोमांचक वर्णन त्यांनी केले आहे। आपणही या आनंदाचा आस्वाद घेऊया। पाहिला हो पाहिला हो पाहिला पाहिला हो पाहिला हो पाहिला भुवरिया मी पाहिला भुवरिया मी पाहिला भुवरिया मी पाहिला स्वामी तिन्ही जगांचा स्वामी तिन्ही जगांचा मूर्तिमंत मी पाहिला मी पाहिला मी पाहिला मी पाहिला स्वामी तिन्ही जगांचा मूर्तिमंत पाहिला स्वामी तिन्ही जगांचा मूर्तिमंत पाहिला स्वामी तिन्ही जगांचा मूर्तिमंत पाहिला हृदयाचा कमल दलांतरी निज हृदयाचा कमल दलांतरी आराधितिजे तत्पद कमला आराधितिजे तत्पद कमला त्याते सर्वही सौख्ये वितरी त्याते सर्वही सौख्ये वितरी जगतपती तो श्री गुरु नर हरी जगतपती तो श्री गुरु नर हरी सरस्वती यामी नयनी पाहिला पाहिला हो पाहिला भुवरी यामी पाहिला स्वामी तिन्ही जगांचा स्वामी तिन्ही जगांचा मूर्तिमंत पाहिला स्वामी तिन्ही जगांचा मूर्तिमंत पाहिला स्वामी तिन्ही जगांचा मूर्तिमंत पाहिला कल्पतरुजो पुरवी कामना कल्पतरुजो पुरवी कामना रक्षण देई भक्तजनाना रक्षण देई भक्तजनाना स्वामी राणा योगिनी गणा स्वामी राणा योगिनी गणा भक्तांच्या त्या भागिनी दिला भागिनी दिला भागिनी दिला पाहिला हो पाहिला मी पाहिला पाहिला हो पाहिला मी पाहिला भुवरिया मी पाहिला भुवरिया मी पाहिला स्वामी तिन्ही जगांचा मूर्तिमंत पाहिला स्वामी तिन्ही जगांचा मूर्तिमंत पाहिला स्वामी तिन्ही जगांचा मूर्तिमंत पाहिला निर्गुण घेई सगुण स्वरूपा निर्गुण घेई सगुण स्वरूपा दंडक मंडलुधर यति रूपा दंडक मंडलुधर
यति रूपा प्रणत जनावरी धरी अनुकंपा प्रणत जनावरी धरी अनुकंपा योगीश्वर गुरु गुरु सर्वेशा योगीश्वर गुरु गुरु सर्वेशाला पाहिला हो पाहिला मी पाहिला पाहिला हो पाहिला मी पाहिला भुवरिया मी पाहिला स्वामी तिनी जगांचा मूर्तिमंत 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 पाहिला कैलासचिजे नगर भुवरी कैलासचिजे नगर भुवरी श्री क्षेत्री द्या गाणगापुरी श्री क्षेत्री द्या गाणगापुरी हरिदासाचा प्रभु श्री हरी हरिदासाचा प्रभु श्री हरी दीन जनास्तव दीन जनास्तव राहिला राहिला पाहिला मी पाहिला मी पाहिला पाहिला मी पाहिला मी पाहिला भुवरिया मी पाहिला स्वामी तिनी जगांचा स्वामी तिनी जगांचा मूर्तिमंत पाहिला स्वामी तिनी जगांचा मूर्तिमंत पाहिला स्वामी तिनी जगांचा मूर्तिमंत पाहिला